सगळ्यात भारी आपला दादाच खेळतोय, त्याला आपण अवॉर्ड द्यायचा आहे, कॅरम रत्न पुरस्कार. आता आम्ही तयार आहोत आईच्या गावात. इथे कॅन्डी क्रश बघ असा हसलोय, करतोय ब्लश, नॉटी बॉय. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड भटके युट्यूब चॅनल वरती. तर आता सध्या मी आहे कर्जत मध्ये आणि आम्ही चाललो होतो आता लोणावळ्याला. लोणावळ्याला एका सुंदर, एकदम भारी, एकदम भन्नाट एस्थेटिक लुक असलेल्या विलावरती चाललेलो आहे. माझ्यासोबत आता इथे आहे इट्स फॅम रोहित, त्याचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे. इकडे अमृता, त्यानंतर इकडे आहे देवेंद्र. देवा देवेंद्र देवेंद्र बोल, काय बोलतो. इथे अजिंक्य पण आहे, इकडे प्रणिता आणि इकडे दादा. आता आम्ही सरळ थेट चाललोय लोणावळ्याला. चला विलेवाट. जो तुम्हाला विला सांगितला ना, तो एकदम मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एकदम भन्नाट हे ते असं तसं. ऍक्च्युली आम्ही त्या विलावरती जायचा खूप आधीपासून प्लॅन करत होतो. काय बोलतो देवा? देवाला तर तो विला एवढा आवडलेला बोलत होता. कधी तू प्लॅन करतोय मला सांग, मी पहिला येणार. तर मग फायनली देवासाठी हा प्लॅन झालेला आहे. देवा फुल खुश आहे आज. पुण्यावरून आलाय, पुण्यावरून आलाय देवा. हिंजवडीचा देवा. कोणाच्या स्टाईल मध्ये? तर आता आम्ही आलोय लोणावळ्यामध्ये आणि आता इकडे एका शॉप मध्ये थांबलोय. अजिंक्य वेंडी स्विमिंग पूल साठी शॉर्ट्स बघतोय. नेहमी वेगळी शॉर्ट्स घेतो कुठे पण वॉटर पार्कला किंवा हा ती वाटते कुठेतरी चाललाय. दाखव जरा डिझाईन आहे. फायनली आपण आपल्या लोकेशन वर पोहोचलेलो आहे आणि हे आपला लोकेशन. तर गाडी आपण पार्किंग केलेली आहे आणि विला बघूनच भाई मन एकदम खुश झालेलं आहे. हा काहीतरी असा हॉल आहे. सगळे आता हळूहळू सेटल होत आहेत. इकडे मस्त बसायला जागा केलेली आहे, मस्त सोफा वगैरे ठेवलेला आहे आणि समोर मस्त टीव्ही आहे. आता या विला ड्यू ड्रॉपची मी तुम्हाला कम्प्लीट टूर करून देतो. पार्किंगचा स्पेस तुम्ही बघितलाच स्टार्टिंगला, मस्त पार्किंगचा स्पेस आहे इकडे. तर आता जरा मला फॉलो करा. एकदम रॉयल लुक असलेला हा दरवाजा ओपन केल्यानंतर समोर आपल्याला दिसतो तो हॉल. आणि इकडे दादा वगैरे मस्त रील वगैरे बनवत आहेत आणि इकडे अजिंक्य बिचारा वर्क फ्रॉम होम. आणि हा जो विला आहे ना ऍक्च्युली तो 3 BHK आहे, 3 बेडरूम आहे तिथे. असं काही जर कॉम्पॅक्ट रूम आहेत प्रॉपर, म्हणजे मला वाटतं एका इथे ना 4 जण आरामात ॲडजस्ट होऊ शकतात. तर ह्या विलाची जी कॅपॅसिटी मला वाटते ना ती 12 ते 14-15 लोक ॲडजस्ट होऊ शकतात आरामात, इतकी कॅपॅसिटी आहे. आता वॉशरूम वगैरे बघून घेऊयात. वॉशरूम्स पण एकदम नीट अँड क्लीन आहेत, रूम्स पण एकदम क्लीन आहेत आणि त्यासोबतच सगळे रूम्स जे आहेत ते AC रूम्स आहेत. हा जो विला आहे ना एकदम असा एस्थेटिक लुक आहे ह्याला, म्हणजे तुम्ही बघू शकता कसं एकदम रिच फील वाटेल तुम्हाला. लाईक कुठेतरी सेलिब्रिटीचे हाऊस असतात ना आपण जे मूवीजमध्ये वगैरे बघतो, पूर्ण तसा फील येतो आहे. असं वाटतं की सेट बनवलंय आणि थोड्या वेळाने आम्ही बिग बॉस पण खेळणार आहे. आणि हा व्हिडिओ येईल तेव्हा रोहितचे 50K पण झालेले असते. सगळ्यात मोठी पार्टी रोहितकडनं पार्टी मागा. हीच पार्टी आहे माझ्याकडून. आमचा सेकंड रूम आहे आणि देवा फुल इथे रिलॅक्स मोडवर आहे. देवा काय चाललंय तुझं? एवढ्या लांब येऊन भेंडी आरामच करायचं होता, मग घरी गेला असता. अरे जरा एवढ्या उन्हातून आलोय, AC ची हवा खायला नको का जरा? नाही पण देवा हे जाम चुकीचं आहे, एवढ्या चांगल्या जागेवर येऊन. मग यार तू झोपतोस मित्रा. अरे थोडा तरी वेळ द्या मला. ठीक आहे चला, आता आपण जेवून घेऊया, मग याची मारूया. हे पण टाकायचं. जो तिसरा रूम आहे ना तो इकडे आपली शुभम वगैरे ते लोक येणार आहेत, तर त्यांच्या गँगसाठी हा, त्यांच्या लोकांसाठी हा रूम असा ठेवला आहे. ह्या इथे तुम्हाला मी दाखवतो, ह्या इथे आहे आपला किचन एरिया. तर डायनिंग टेबल इकडे आहे आणि त्यासोबतच इथे स्विमिंग पूल आहे. ते हा लॉन एरिया आहे छोटासा. तुम्ही इथे मस्त ग्रुपमध्ये असाल वगैरे तर छान फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही काढू शकता. ही स्टेअरकेस चढून वर आल्यानंतर इथे हा छान असा छोटासा एरिया बनवलेला आहे जिथे तुम्ही सगळे मित्र येऊन चिल करू शकता. इवन तुमचे जे काही कोल्ड्रिंक्स बिलड्रिंक्स असतील, काय जे काही असेल ते तुम्ही इकडे घेऊन मस्तपैकी म्हणजे चिल एरिया बनवलेला आहे. आणि त्यासोबतच इथे काही मॅट्रेसेस इनकेस तुमच्या ग्रुपमध्ये जर जास्त मेंबर्स असतील तर ह्या मॅट्रेस तुम्ही इथे पण ॲडजस्ट करून आरामात झोपू शकता. म्हणजे मला वाटतं 15-16 जणांची कॅपॅसिटी आहे या विलामध्ये. सगळे जमलोय जेवणासाठी आणि दादा जे टाइमपास चालू होता नुसते कपडे सुकवायचे त्याला. आता डायरेक्ट जेवणाकडे ताव मारूया. तर जेवणामध्ये काय काय तुम्हाला सांगतो, इथे डाळ आहे, इथे पनीरची भाजी आहे, त्यासोबतच इथे आहे भेंडी आणि इथे आपलं सॅलड हे ह्याला द्यायचं आहे आणि कांदा, इथे पापड देवाचे फेवरेट आणि आपलं राईस आणि आता चपात्या किंवा भाकऱ्या जे काही असेल चपाती ओके ह्याच्यामध्ये आहे. हे बघा
जेवता जेवता मध्येच कॅमेरा हातात घेतला का तर तुम्हाला सांगायला की जेवण किती भारी आहे रोहित मस्त आहे. जेवण आता आम्ही प्रॉपर व्हेज मागवलं होतं, आता रात्रीला नॉनव्हेज असेल, इव्हन बार्बेक्यू सुद्धा असणार आहे. आता व्हेजमध्ये डाळ भात खूप सुंदर आहे, मजा आली एकदम जेवायला. आता रात्री बघूया चिकन कसं असणार. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, इथे जे स्टाफमध्ये आहेत ना, म्हणजे जे केअरटेकर आहेत, हर गोष्ट आम्ही सांगायच्या आधीच काय काय गोष्टी लिटरली त्यांनी आम्ही सांगायच्या आधी त्यांनी आम्हाला आणून पण दिल्या आहेत. आणि डायरेक्ट विचारले तुम्हाला काय पाहिजे का सगळ्या गोष्टी, इव्हन आता जेवण पण कधी पाहिजे काय पाहिजे हे तर ॲक्च्युली विचारायला पाहिजेच. पण ज्या प्रकारे ते लोक काळजी घेतात ना हर एक गोष्टीची, म्हणजे भारी वाटलं. कारण बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टींवरती दुर्लक्ष केलं जातं, पण तसं इकडे नाही आहे. तर चहा नसताना तुम्हाला नंतर काय पाहिजे, चहा कोणाला, कॉफी कोणाला, टायमिंग आहे, हे सगळं विचारलं जातं. सो एक बरं वाटतं की म्हणजे अशी सर्विस आपल्याला भेटते जिथे आपण पे करतो आणि तिथे आपल्याला तशी सर्विसही भेटते. आता आम्ही तयार आहोत आईच्या गावात. इथे कॅन्डी क्रश बघ कसा हसतोय, करतोय नॉटी बॉय. मी काय बोलतोय, स्विमिंग पूल मध्ये उड्या टाकायच्या आहेत. सगळे असे सुस्तावलेले, सगळे झोपलेले, सगळ्यांना आता जागा केलाय, त्यांचा एक स्विच ऑन केलाय. आता तयार आहोत आम्ही पाण्यात उड्या टाकायला. काय डाऊन आहे काय नाही, चला बॅटरी आता फुल होईल पाण्यात गेल्यावर. हा असे पोज देतो ना तेव्हा व्हिडिओ व्हायरल होता तो. तेव्हा जाऊन व्हिडिओ 5 लाखात जातात असं काहीतरी केल्यावर. संध्याकाळी मस्त आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता टाइम मध्ये पूल मध्ये उड्या टाकायच्या. पण सगळे आम्ही असे बसलोय कारण आता उडणार आहे आपला ड्रोन. तर मग ह्याच्या नंतर तुम्ही बघा आता आपला ड्रोन शॉट. मित्रांनो, रात्रीचे काहीतरी झालेत 9:15 आणि आता मस्त आपलं बार्बेक्यू वगैरे इकडे बनत आहे. ओके ओके, म्हणजे तंदुरी आलू, त्याच्यात पनीर टिक्का, त्याच्यानंतर हे पायनॅपल टिक्का आणि इकडे हे चिकन. ओके, चिकन हैदराबादी कबाब. ओके, तर 4 प्रकारचा वेगवेगळा स्टार्टर आहे इकडे आपल्याकडे. टाइम किती झाले, 11:30. पूल मध्ये उड्या टाकून झाला आम्हाला टाइम संध्याकाळी 6:30. सगळ्यांनी आंघोळ केली, हा एकटा पुरुष राहिलाय आंघोळ करायचा. लोणावळ्याच्या विलात. आता रात्रीचं जेवण डिनर आपलं आलेलं आहे. डिनर मध्ये जसं मी सांगितलं, आजी प्लेट थोडी इग्नोर करा. चिकनचे पीस, तिथे रस्सा आहे, इथे चपाती आहेत आणि आता भात वगैरे येईल. ही चटणी पालकच आहे. कुठे गेलंय बटाट्याची भाजी पण येते वेज वाल्यांसाठी. कसं आहे चिकन? नाद नाही भाई, नाद. मजा आली नंबर. जेवण वगैरे उरकलंय, आता सरळ झोपणार आहे आम्ही लोक सुद्धा. सो एनिवेज, आता तुम्हाला डायरेक्ट सकाळी भेटतो, नाश्त्यामध्ये काय ते दाखवेन आणि त्यानंतर जे पॅकेज वगैरे आहे त्याची डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्येच देणार आहे. तर मग ते व्हिडिओ एंडपर्यंत पूर्ण बघा. आता झोपतो, गुड नाईट, भेटू सकाळी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता सकाळी उठलोय सगळे आणि रेडी झालोय नाश्ता करण्यासाठी. देवा तुझा आज गुरुवार आहे ना, येस, म्हणून तू पोहे मागवले. म्हणून मी पोहे मागवले तुमच्यासाठी. सगळे वार सेम, मी गुरुवारी नाही म्हणून आम्ही ऑमलेट मागवले. मी मागवले डिश द्या. तू काय मागवले? पालक. हा काय वेगळाच माणूस आहे. 100 राक्षस मेले ना तेव्हा माझा जन्म झाला. परत परत 1 लाख राक्षस मेले तेव्हा माझा जन्म झाला. 100 बरं वाटते. सो हा असा काहीसा हा मेन्यू आहे. इथे व्हेजचे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत, स्टार्टरपासून सगळं आहे आणि इकडे नॉनव्हेजचा मेन्यू दिलेला आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ऑर्डर करू शकता इकडे. तर आता मित्रांनो, आपण इकडची जी प्राइसिंग आहे विला ड्यू ड्रॉप, ह्याच्यामध्ये जर तुम्ही स्टेचा प्लॅन करत असाल, तुम्ही विकडेजमध्ये येत असाल आणि विकेंडला येत असाल, तर मग ऑब्व्हियसली प्राइसिंग डिफरंट डिफरंट आहे. तर मग विकडेजमध्ये म्हणजेच मंडे टू फ्रायडेमध्ये जे चार्जेस आहेत ते आहेत ₹8,000 फॉर 10%, म्हणजे 10 लोकांसाठी 8,000 चार्जेस. जर तुम्ही संडेला हा विला बुक करत असाल, 12 लोकांसाठी
10,000 rupees चार्जेस आहेत. समजा जर तुम्ही सॅटरडेला बुकिंग करताय किंवा मग पब्लिक हॉलिडेमध्ये बुकिंग करत आहात तर मग त्याचे चार्जेस आहेत 15,000 rupees, 15,000 फॉर 12 पीपल. आणि हे जे सगळे पॅकेजेस होते ह्यामध्ये फूड इन्क्लुडेड नाही आहे. बिलावरती आल्यानंतर तुम्हाला इकडे एक मेन्यू कार्ड दिला जाईल. व्हेज आणि नॉनव्हेज असे वेगवेगळे म्हणजे दोन्ही व्हरायटीमध्ये फूड तुम्हाला मिळेल. आणि सोबतच फूडची क्वालिटी म्हणायला गेली तर सही आहे एकदम. म्हणजे मला काहीच इथे प्रॉब्लेम नाही वाटला. सर्व्हिस चांगला आहे, ॲम्बियन्स चांगला आहे, क्लिनिंग चांगलं आहे, मेंटेनन्स चांगला आहे आणि त्यासोबत फूड क्वालिटीसुद्धा सुपर्ब होती. तर मित्रांनो, इकडे ना संजय दादा असतात ज्यांनी आमची मस्त काळजी घेतली, हर गोष्टीची सोय एकदम मस्त करून दिली आहे. तर काका खूप खूप धन्यवाद, तुम्ही होता म्हणून आम्हाची ही ट्रिप अजून मस्त झाली. डिटेल्स आय होप तुम्हाला सगळ्यांना कळाले असतील. तरी पण जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल, बुकिंग करायची असेल तर हा इकडे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. नाहीतर मग काही तुमचे क्वेश्चन्स असतील इन्क्वायरी रिलेटेड तर मग ते विचारू शकता. आम्ही पण निघतोय सगळ्यांचा. आता लास्ट फोटो सेशन चालू आहे, ग्रुप फोटो काढला की ही आपली ट्रिप खतम. एनिवेज मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथे संपवतोय. व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.